दिनांक 9/7/2021 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सोनोरी रस्त्यावर बोरकर वस्ती लगत एका नाल्याच्या काठावर भगवान मारकड याचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्यात घातक शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. मयत भगवान मारकड याची पत्नी सौछाया भगवान मारकड यांनी दिलेल्या तक्रारीवरून सासवड पोलीस स्टेशन येथे दिनांक 9/7/2021 रोजी खुनाचा गुन्हा अज्ञात आरोपीविरोधात दाखल करण्यात आला होता. भगवान मारकड हा सोनोरी रोडवरील एका रोमोलिंग टायर दुकानात रोज मजुरीवर काम करत होता. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. ज्या ठिकाणी प्रेत पडले होते तेथून जवळच असलेल्या सचिन बोरकर यांच्या घरामध्ये एक नेपाळी इसम जो सासवडमध्ये फर्निचरचे काम करतो तो भाड्याने राहत होता. तो इसम गुन्हा घडल्यापासून गायब असल्याचे पोलिसांना समजले. तो धागा पकडून त्याचे व मयत भगवान यांचे काही संबंध होते का याबाबत पोलिसांनी तपास केला. त्यावेळी माहिती मिळाली की ते दोघे एकत्र दारू पीत होते, तसेच पार्टी वगैरे करीत होते. घटनेच्या आदल्या रात्री मयत भगवान व फर्निचरचे काम करणारा नेपाळी इसम निरंजन सहाणे यांनी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या रूमवर दारू मटण पार्टी केली होती. पार्टी सुरू असताना दोघांमध्ये किरकोळ गोष्टीवरून बोलताना भांडण झालं. निरंजन सहाणे यांनी लाकडी दांडक्याने भगवान मारकड याच्या डोक्यात मारहाण केली. भगवान मारकड याला गंभीर दुखापत झाली व रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूनंतर निरंजन याने त्याचे प्रेत ओढ्याच्या काठाला कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी टाकून दिले. त्याच रात्री मोटारसायकलने तो नेपाळकडे निघून गेला. सासवड पोलिसांना संशयित आरोपीची माहिती मिळताच त्वरित सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे, कॉन्स्टेबल भोर व पोलीस कॉन्स्टेबल जाधव असे पथक नेपाळकरता रवाना झाले. नेपाळ बॉर्डरवर पोहोचेपर्यंत आरोपी हा त्याचे घरी नेपाळ येथे पोहोचला होता. नेपाळमध्ये जाऊन आरोपीला अटक करू शकत नाही, त्यामुळे आरोपीला अटक करण्यासाठी खूप तांत्रिक अडचणी होत्या. स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळत नव्हते. अशावेळी मोबाईल कंपनीचे नोडल ऑफिसर तुषार यांनी अतिशय मोलाची तांत्रिक मदत केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे यांनी आपले कौशल्य व अनुभव पणाला लावून आरोपीला नेपाळ बॉर्डरवर अत्यंत चलाखीने ताब्यात घेतले व सासवड येथे आणले. आरोपी निरंजन सहाणे यास दिनांक 13/7/2021 रोजी अटक केली गेली. त्याची दिनांक 19/7/2021 पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. आरोपीला विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप करीत आहेत. 21 रोजी सकाळी 11 वाजता सोनारी रोड बोरगाव वस्तीच्या जवळ भगवान मारकड नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याच्यानंतर सध्या ठिकाणी पोलीस तातडीने पोहोचले आणि तपास सुरू केला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सासवड गोलप साहेब करत आहे. त्याच्यामध्ये तांत्रिक कौशल्याचा वापर करून पोलिसांनी लगेच आरोपीचा शोध घेतला. आरोपीचं नाव हे निरंजन सहाणे असून त्याला जवळजवळ नेपाळच्या बाउंड्रीवरून अटक करण्यात आला. सदर अटक करताना त्याला ताब्यात घेताना पोलिसांना भरपूर अडचण गेल्या. एकतर बाउंड्रीवरती त्याचं गाव होतं आणि तो नेपाळच्या बाउंड्रीमध्ये त्याचं गाव आहे आणि नेपाळमध्ये जर तो नेपाळमध्ये गेला असता तर तिथून अटक करणं हे आपल्याला अवघड झालं असतं. तर पोलिसांनी त्याच्यामध्ये भरपूर मेहनत घेतली आणि त्या बाउंड्रीमध्येच अलीकडंच आपण त्याला अटक केली. सलग 2-3 दिवस पोलिसांची टीम आमची त्याच्यामध्ये काम करत होती आणि प्रचंड मेहनत घेऊन जर एखादी गोष्ट पोलिसांनी ठरवली तर कशा पद्धतीनं त्याच्या मार काढता येतो, आरोपींचा शोध घेता येतो हे याचं उदाहरण आहे. तर याच्यामध्ये त्याला जवळजवळ 13/7/21 अटक केलेली आहे. 19 जुलैपर्यंत त्याला पोलीस भेटलेले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास CPI करत. जनहित न्यूजसाठी गणेश उदमले, पुरंदर, सासवड.